मार्गावर खोडद येथे दुचाकीस्वार अडवल्याने इनोव्हा कारने बाजूला उभ्या असलेल्या माल ट्रकला जाऊन आदळून अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर खोडद येथे इनोव्हा मोटर उभ्या माल ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा बाजूकडून कराड बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी उशीर हा अपघात झाला. त्यात अचानक आडव्या आलेल्या दुचाकीमुळे मोटार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर ही मोटार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या माल ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांची नावे समजू शकली नाहीत. दस्तगीर आगा जितेंद्र भोसले, धनाजी घारे यांसह बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सागर वाघ, पोलीस कर्मचारी किरण निकम, मनोहर सुर्वे यांनी जखमींना तत्काळ मोटारी बाहेर काढून सातारा येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. आपल्याला सांगू. रेंज मारलाय त्यांनी.